राज्यातील थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 12,000 दारूची दुकानं 31 मार्चपूर्वी बंद करावी लागणार आहेत. अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यातील महामार्गाच्या 500 मीटरच्या अंतरात येणारी दारूची दुकानं बंद करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. या निर्णयामुळे राज्य सरकारचा 7,000 कोटींचा महसूल बुडणार आहे. महामार्गालगत असलेल्या दारूच्या दुकानांमुळे चालक दारू पिऊन गाडी चालवतात आणि अनेकदा अपघात होतात. या अपघातांमुळे जीवित आणि वित्तीय हानी होते, तसंच वाहतुकीची कोंडी होऊन वेळ देखील वाया जातोय. याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं हायवे लगतची दारूची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले.